नमस्कार आज आपण कारळ्याची चटणी बनवणार आहोत ह्या चटणीला खुरसणीची चटणीही म्हणतात कारळ्याची चटणी बनवायला अगदी सोपी आहे तर ती कशी करायची ती आज आपण पाहूयात गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यात अर्धा चमचाच तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यात पाच सहा लसूण पाकळ्या टाकायच्या दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर ह्या लसूण पाकळ्या चांगल्या लाल होईपर्यंत परतून घ्यायच्या तेल जास्त टाकायचं नाही आपण फक्त अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे ते पण फक्त लसूण भाजण्याकरता एखादी लसणाची कुडी जाड असेल तर ती मध्येच कापून घ्यायची उलतानाने लसूण आपलं भाजून झालाय आता त्याच्यातच आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरेसुद्धा अर्धा मिनिटभरच मंद गॅसवर परतून घ्यायचे जिरे परतले की त्याच्यात आपण हा सुका खोबऱ्याचा किस टाकणार आहोत हे घरी खिसलेलं खोबरं आहे तुम्ही हवं तर डेसिकेटेड कोकोनटली टाकू शकता ही चटणी बनवताना खोबऱ्याचा किस जास्त घ्यायचा नाही थोडाच घ्यायचा खोबऱ्याच्या किसाऐवजी तुम्ही दोन चमचे पांढरे तिळही घेऊ शकता हा खोबऱ्याचा सुद्धा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा खोबऱ्याचा कीस परतून झाला की त्याच्यात कडीपत्त्याची मी वाळलेली पानं टाकलेली आहेत जर तुमच्याकडे वाळलेली पानं नसतील तर ओली पानंही टाकू शकता पण जेव्हा आपण लसूण भाजतो त्यावेळी ती ओले पाने टाकायची आता या भाजलेल्या खोबऱ्यात हे कारळ टाकायचे आहे कारळ स्वच्छ करून घ्यायचे कारळ्यामध्ये बारीक बारीक बारी मातीचे कण असतात त्यामुळे कारळ स्वच्छ करून घ्यायचे नाहीतर चटणी खाताना कचकच लागते आता हे कारळ एक ते दोन मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचे जास्त फास्ट गॅसवर भाजायचे नाही नाहीतर कारळ करपतात दोन तीन कर ते तीन मिनटं कारळ भाजल्याच्या नंतर जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा सुद्धा एक मिनिटभर तरी हे कारळ असेच हलवत राहायचे म्हणजे करपणार नाहीत कडई गरम असल्यामुळे आता हे कारळ थंड होऊ देऊया एखाद्या सुती कापडावर हे कारळ्याचं सगळं भाजलेलं मिश्रण ते काढून घ्यायचं डायरेक्ट ताटात टाकायचं नाही नाहीतर पाणी सुटतं त्याला व्यवस्थित थंड झालं की आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर त्यात चवीनुसार लाल तिखट मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे लाल तिखटात मी कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे मी दीड चमचा टाकला आहे चवीनुसार खडं मीठ किंवा मीठ टाकायचं हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं चा। तुमच्याकडे जर चटणीची लाल तिखट पावडर असेल तर ती कमीच टाका कारळाची तिक चटणी जास्त तिखट करायची नसते आपली ही चटणी तयार झालेली आहे कारळ हे स्निग्ध असतात आणि शिवाय ते वाद शमन करणारेही असतात त्यामुळे कारळाची चटणी नक्की खा कारळ्याची चटणी हवाबंद काचेच्या भरणीत चांगली महिनाभर टिकते सुद्धा खूप छान लागते ही चटणी जर तुम्हालाही मी बनवलेली काळी चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा